स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावरती मोदी साहेबांनी काल श्लाघ्य, म्हणजे खरं तर राजकारणामध्ये अशी टीका योग्य आहे की नाही हे आता जनतेने निर्णय घ्यायचं आहे. मतदान संपलेलं आहे खरं तर महाराष्ट्रातलं, पण 28 वर्षानंतर ज्यांचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी छिन्न विछिन्न देह जो आजही नजरेसमोर येतो, फक्त राजीवजींचा एक पाय त्याच्यातला बूट, बाकी सगळं उद्ध्वस्त नष्ट झालंय. त्या राजीवजींबद्दल अत्यंत खालच्या भाषेत जाऊन टीका करणं हे भारतीय संस्कृतीला शोभणार नाही. मरणांती वैराणे असं आम्हाला हिंदू धर्मात शिकवलेलं आहे. आम्हीच हिंदुत्वाचा प्रचार करतो आहोत, हिंदुत्वावर मतदान मागतो आहोत, आणि आम्हीच हिंदू कल्चर, हिंदू संस्कृतीचा अपमान करतो. ज्या राजीवजींनी त्याग शिकवला, ज्या राजीवजींनी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप दिलं, ज्या राजीवजींनी तुम्हाला इंटरनेट दिलं, ज्या राजीवजींनी तुम्हाला फेसबुक दिलं, ज्या राजीवजींनी तुम्हाला लाईव्ह करण्याची संधी दिली, ज्या राजीवजींनी प्रगतिशील भारताची मूर्तमेढ केली, पाया रोवला, त्या राजीवजींबद्दल तुम्हाला बोलताना काहीच वाटलं नाही? सगळं धक्कादायक. राजकारणाची पातळी किती खाली चालली याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल मोदींनी केलेली राजीव गांधींवरची टीका आहे.